अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई लवकरच मिळणार आहे. 2018 अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, ज्यांचे पंचनामे झाले होते, त्या शेतकऱ्यांना लवकरच त्याची भरपाई मिळणार आहे. पाव्या GR शासनाचा राज्यात माहे जून ते ऑगस्ट 2018 या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जमीन खरडून वाहून गेलेल्या जमिनीच्या क्षेत्रासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय शासन निर्णय आहे. डायरेक्ट शासन निर्णयच पाहूया. राज्यात माहे जून ते ऑगस्ट 2018 या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जमिनीचे नुकसान झाले आहे. सदर कालावधीत राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये शेतजमीन अतिवृष्टी व पुरामुळे वाहून खरडून गेलेले आहे. सदर आपत्ती शेतजमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे रुपये 4,645.08 लाख इतकी निधी विपरीत करण्याचा शासनाची मान्यता देण्यात येत आहे. शेतजमीन नुकसानासाठी मदतीचे वाटप करताना खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी. लाभार्थीने अन्य कोणत्याही शासकीय योजनेची मदत अथवा अर्थसहाय्य अनुदान घेतलेले नसावे. महसूल अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेला फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत अज्ञेय राहील. प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्य तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्याबाबत शासनास सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावे. संबंधित बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी. कोणत्याही बाधितांना रोख रक्कम प्रदान करू नये. शेतजमिनीत झालेल्या नुकसानाकरिता मदतीची रक्कम खातेधारकांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदत रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. पाहू शकता आपण शासन निर्णय. हा शासन निर्णय आहे 25 जुलै 2019. आकडेवारी पाहू शकता आपण. व्हिडिओ झूम करून जर पाहिला थांबून तर आपणास संपूर्ण आकडेवारी पाहावयास मिळेल. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, नंदुरबार, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, पुणे जिल्हा, सर्व जिल्ह्यांची आकडेवारी दिलेली आहे. लाभार्थीचे क्षेत्र वगैरे सर्व दिलेले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर व लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपण पाहू शकता. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.